धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीवरनं हजारो आदिवासी बांधव आक्रमक झालेत. एकीकडे धनगर समाज तीव्र आंदोलन करत अनुसूचित जमातींमध्ये समावेशाची मागणी करतोय, त्यामुळे आता आदिवासी समाजानं अनुसूचित जमातींच्या आरक्षणाला धक्का लावू नये असंही सातत्यानं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. तसंच आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्या याच्यासाठी आमरण उपोषणाला बसला आहे, तर दुसरीकडे आदिवासी बांधव धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये याच्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आज गोंदियामध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. आपण बघू शकता हजारोच्या संख्येने आदिवासी इथं एकवटलेले आहेत. मूळतः गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव गोंदिया जिल्ह्यात आहेत आणि धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेऊ नका, आदिवासींचे लाभ त्यांना देऊ नका या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांना घेऊन सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरलेले आहेत. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. गोंदिया शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नका असे प्रमुख मागणी आदिवासी बांधवांनी लावून धरली आहे. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. एकीकडे महाराष्ट्र गोंदियामध्ये आदिवासी समाजानं सरकारला थेट इशारा दिलेला आहे. अत्यंत आक्रमकपणे हा मोर्चा गोंदियामध्ये आदिवासी समाजानं काढलेला आहे. आरक्षणात घुसखोरी केल्याचं खपवून घेतलं जाणार नाही असा थेट इशारा आदिवासी समाजानं सरकारला दिला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.